आता आढावा घेणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्यांचा. पुण्यात रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारेंचं आंदोलन. राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात अंधारेंनी वाचून दाखवली पोलिसांनी केलेल्या वसुलीची यादी, तर पोलिसांना हप्ते मिळत असल्याचाही आरोप. अटक केलेले ससूनचे दोन डॉक्टर मुश्रीफांच्या आशीर्वादानं काम करत होते, काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांचा हसन मुश्रीफांवर आरोप. अपघात प्रकरणात धंगेकरांनी माझ्यावर केलेले आरोप हे प्रसिद्धीसाठी, धंगेकरांनी 2 दिवसात माझी माफी मागावी, धंगेकरांनी केलेल्या आरोपावर हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. ससून हे रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा, आधी ललित पाटील आणि आता पुण्यातील आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न, विजय वडेट्टीवारांची सरकारसह ससून रुग्णालयावर टीका. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणातही अजित तावरेचंच नाव होतं, अजित तावरेंवर तेव्हाच कारवाई करायला हवी होती, सुषमा अंधारेंची मागणी. अग्रवाल कुटुंबाविरोधात आणखी एक तक्रारदार तक्रारीसाठी पुढे, दत्तात्रय कातोरे अग्रवालांविरोधात तक्रार दाखल करणार. अग्रवाल कुटुंबाकडे 84,50,000 थकबाकी, कातोरेंचा आरोप. आरोपी वेदांतनं आतापर्यंत 9 महागड्या गाड्या वापरल्या. सुरक्षा रक्षकाच्या रजिस्टरमध्ये पोलिसांना नोंद सापडली. आरोपी जिमला जाण्यासाठी रोज पोर्शे कार वापरत होता, सूत्रांची माहिती.